सर्वांना नमस्कार। आज आपण डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे मोटिवेशनल विचार पाहणार आहोत। आपले ध्येय साधण्याकरता तुम्हाला त्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे लागेल। वाट पाहणाऱ्यांना तितकेच मिळते जितके प्रयत्न करणाऱ्यांनी सोडून दिलेले असते। या जगातील सर्वात उत्तुंग यश त्यांनाच मिळालेले आहे ज्यांनी ते यश मिळवण्याची अजिबात शक्यता नसताना देखील त्यांनी ते यश मिळवण्यासाठी त्यांनी अथक व सातत्यपूर्ण प्रयत्न सुरूच ठेवलेत। कधी कधी वर्ग बुडवून मित्रांसोबत वेळ घालवणे चांगले असते, कारण आज मी मागे वळून बघतो तर मला माझे मार्क मला हसवत नाहीत पण आठवणी हसवतात। तुम्ही जर आयुष्यात फेल झाला तर कधी थांबू नका, कारण फेल या शब्दाचा अर्थ फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग असाच आहे। शिक्षणाने माणसात सर्जनशीलता येते, सर्जनशीलतेने तुमच्यात प्रगल्भ विचार येतात, विचाराने ज्ञान वाढते आणि ज्ञानाने माणूस महान बनतो। तुमच्या जीवनात कसेही उतार चढाव आले तरी तुमचे विचार हेच तुमचे प्रमुख भांडवल असायला हवे। जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचे असेल तर प्रथम त्याच्यासारखं जळावं लागेल। तुमच्या पहिल्या यशानंतर अजिबात थांबू नका, कारण जर तुम्ही दुसऱ्या प्रयत्नात अयशस्वी झालात तर पहिले यश हे फक्त नशिबामुळे मिळाले हे बोलायला लोक तयार असतात। इंग्रजी शब्द एंडचा अर्थ शेवट नसून तो एफर्ट नेव्हर डाईज, म्हणजेच प्रयत्न कधीच वाया जात नाही असा होतो। तर नो म्हणजे नाहीचा अर्थ नेक्स्ट अपॉर्च्युनिटी असा होतो, जो नवीन संधी असा होतो। मोठी स्वप्ने पाहणाऱ्याचेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात। एखाद्याला हरवणे खूप सोपे आहे पण त्याला जिंकणे खूप अवघड असते। तुमच्या नोकरीवर प्रेम करा पण कंपनीवर करू नका, कारण तुम्हाला कधीच कळणार नाही तुमची कंपनी तुम्हाला प्रेम करणे सोडून देईल। यशाचे रहस्य काय? योग्य निर्णय घेणे। योग्य निर्णय कसे घ्यावे? अनुभवाने। अनुभव कसे घ्यावे? चुकीचे निर्णय घेऊन। तुमच्या सहभागाशिवाय तुम्ही यशस्वी होणार नाही आणि तुमच्या सहभागासोबत तुम्ही कधीच अपयशी होणार नाही। आयुष्य हा खूप अवघड खेळ आहे, तुम्हाला ते माणुसकीच्या जन्मसिद्ध हक्कानेच जिंकता येईल। यशाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी अपयश आणि कठीण परिस्थिती यांची अत्यंत गरज असते। आकाशाकडे बघा, आपण एकटे अजिबात नाही, सर्व ब्रह्मांड तुमचं मित्र आहे, पण ते भरभरून त्यालाच देते जो स्वप्न बघतो आणि त्यावर काम करतो। तुमच्या कामात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला एका मनाने ध्येयाकडे समर्पित असायला हवे। आपल्या सर्वांमध्ये एक समान प्रतिभा नसते पण आपल्या सर्वांना प्रतिभेचा विकास करण्याची संधी समान मिळत असते। मी हँडसम देखणा व्यक्ती नाहीये पण मी माझे हँड गरजू समूहांना मदत म्हणून देऊ शकतो। सुंदरता ही मनात असते, तोंडावर नव्हे। धन्यवाद।